चला तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे. एक्झाम्पलकडे थोडंसं काय करूया, काय दिलेलं आहे या दोन गोष्टी आपण हायलाईट करूया. काय दिले गेलेले आपल्याला, आपल्याला एक्स आणि वाय दिलं, म्हणजे आपल्याला पॅरामीटर दिलं, ठीक आहे. पॅरामेट्रिक इक्वेशन आपल्याला दिलं गेलेलं आहे, ठीक आहे. इथे बघून घ्या, दिस इज युअर पॅरामेट्रिक एक्स अँड दिस इज युअर वन मोर पॅरामेट्रिक दॅट विल बी वाय, ठीक आहे. तर इथे डी वाय बाय डी एक्स, डी टू वाय बाय डी एक्स पण आपल्याला हवा आहे आणि डी वाय बाय डी एक्स पण आपल्याला हवा आहे, या दोन्ही गोष्टी आपल्याला हव्या, ठीक आहे. सोळांच्या स्टेप्स बघून घ्या, मजेदार स्टेप्स असतील, लक्ष देणं तुमचं काम आहे, ठीक आहे. सो तर लक्ष देऊन बघा कुठल्या पद्धतीने सोडवणार आहात. सो लेट इट बी एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ टी, ठीक आहे. एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, टीचं फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढला, डी एक्स अपॉन डी टी आपल्याला मिळालेला आहे. डी एक्स अपॉन डी टी काय आला आहे, मायनस ऑफ साईन टी आलेला आहे, ठीक आहे. लेट इट बी इक्वेशन नंबर वन. अँड सेकंड स्टेप, याला पहिली स्टेप म्हणूया, ठीक आहे. सेकंड स्टेप, वाय इज इक्वल टू काय आलेला आहे, ए टू द पॉवर एम टाईम टी. सो अगेन वाय इज अ फंक्शन ऑफ टी, टी इज अ फंक्शन आहे. सो डी वाय बाय डी टी आपल्याला मिळेल. डी वाय बाय डी टी काय येईल आपला, ई टू द पॉवर, हां, ई रेस टू एक्स असतं तर डेरिव्हेटिव्ह काय येतो, ई रेस टू एक्स. इथे काय येईल, ई रेस टू एम टाईम टी, आणि मल्टिप्लाय कशाने करणार, कंपोझिटनं, एम टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी विलकम्स एम, ओके. सो वी गॉट द डी वाय बाय डी टी. डी वाय बाय डी टी आपल्याला जो मिळाला तो मी व्यवस्थित लिहितो, एम टाईम्स ई रेस टू एम टी. आता थोडंसं ऑब्झर्वेशन आपण करूया, इक्वेशन्स फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. पहिल्यामध्ये साईन टी आला आहे, ठीक आहे, म्हणणे आहे. दुसऱ्यामध्ये जर विचार केला तर काय आला, दुसऱ्यामध्ये एम टाईम ए रेस टू एम टी आलेला आहे, ठीक आहे. आता इथे ए रेस टू एम टी जो आला आहे, ए रेस टू एम टीची व्हॅल्यू वाय असते, इथे आपण वाय पण टाकू शकतो, पण सध्या तरी टाकू नका, ठीक आहे. नंतर बाय डेफिनेशन, बाय डेफिनेशन, बाय डेफिनेशन, व्हॉट इज दॅट, डी वाय बाय डी एक्स. व्हॉट इज, यू गॉट डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव ऑफ एक्स विथ बोथ द विथ रिस्पेक्ट टू टी. सो एम टाईम ए रेस टू एम टी डिवाइडेड बाय काय आलं आपलं, कॉस ऑफ टी, कॉस ऑफ टी. ह्या इक्वेशनला थोडंसं गांभीर्याने घ्या, थोडंसं गांभीर्याने, ठीक आहे. चला मी याला राऊंड अप करतो. त्याचे कारण इतके मजेदार आहेत की हे एक्झाम्पल न्यू सिलॅबसमध्ये दिलं गेलं आहे. अगोदरच्या कन्सेप्टमध्ये हे या टाईपचे एक्झाम्पल नव्हते, पण आता आपण याला थोडंसं काय करू, ट्रिक बेस करूया. आपल्याला जे शो करायचं त्यामध्ये वाय आहे, त्यामध्ये एक्स आहे, एक्स आहे, पण त्यामध्ये टी नाही आहे, ओके. काय आहे त्यामध्ये, एम आहे, एक्स आहे, वाय टी नाही. सो नाव नाव व्हॅनिश, व्हॅनिश ऑल टर्म्स ऑफ टी, टर्म्स ऑफ टी फ्रॉम फ्रॉम व्हॉट, डी वाय बाय डी एक्स. आणि सांगायची गरज नाही आहे, ठीक आहे. मग बघूया, मग काय काय आपल्याला कॉस्टी हवा आहे, आपल्याला कॉस्टी हवा आहे, ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे, सॉरी, आपल्याला साईन टी हवा आहे का, इथे साईन टी आहे, ठीक आहे. देर इज अ साईन, ओके, देर इज अ साईन, ओके. इथे काय साईन आहे, बाय मिस्टेक मी कॉस्टी लिहिला होता, तिथे काय साईन टी आहे आणि मायनस आहे मला वाटतं ना, ओके, मायनस साईन आहे, ठीक आहे. तर मी पुन्हा लिहितो, पुन्हा मी लिहिण्याचा प्रयत्न करतो, काय, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय लिहिल मी, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम टाईम ई रेस टू एम टी टू द पॉवर मायनस काय माझ्याकडे साईन टी आहे. हे माझं आलेलं इक्वेशन नंबर थर्ड आहे, ठीक आहे. चला आपल्या टॉपिककडे पुन्हा येऊया, ठीक आहे. मग व्हॅनिश करायचं म्हटल्यानंतर काय करायचं, वी हॅव व्हॉट, वी हॅव जस्ट लुक ओव्हर दॅट, वी हॅव काय, कॉस्टी आपल्याला दिला आहे. मी काय लिहितो, कॉस्टी इज इक्वल टू एक्स मला दिलेला आहे, बट आपल्याला माहिती आहे, आपल्याला साईन टी जर मिळवायचं असेल किंवा आपल्याला काय काय या कॉसवरनं एक अशी व्हॅल्यू आपल्याला मिळवायची, साईन टी मिळवायची, इथे पुटअप करायची, ओके. देअरफॉर वी कॅन्सल दॅट, व्हॉट आर दर, वन मायनस, वन मायनस किंवा साईन स्क्वेअर डी, साईन स्क्वेअर डी प्लस काय रे, कॉस स्क्वेअर डी इज इक्वल टू वन. म्हणजेच हे काय झालं आपलं, साईन स्क्वेअर डी प्लस कॉस टी, कॉस टी, व्हॉट इज द कॉस टी, एक्स, दॅट इज द एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वन. सो वी कॅन से दॅट द साईन टी, साईन स्क्वेअर टी इज इक्वल टू वन मायनस एक्स स्क्वेअर, ओके. नंतर साईन टी काय आलं आहे, साईन टी, साईन टी येतोय आपल्याला काय, अंडर रूट काय, वन मायनस एक्स स्क्वेअर. याला बॉक्स करूया, ठीक आहे, मेक इट बॉक्स. काय मिळालं मला, साईन टी का काढला,
कारण डी वाय बाय डी एक्स मध्ये साइन टी होता, हा साइन टी आपल्याला नकोय, आपल्याला टी चे टर्म मॅनेज करायची, ठीक आहे. अँड अँड दुसरी गोष्ट आपल्याला माहिती काय, वाय इज इक्वल टू ई टू द पॉवर एम टी. सो ई टू द पॉवर एम टी च्या ऐवजी काय टाकणार आपण, ई टू द पॉवर एम टी इज इक्वल टू वाय टाकणार, ठीक आहे. सो दिस इज वन मोर दॅट विल बी द ब्रॅकेट वी हॅव टू मेक, ओके. देअरफॉर इक्वेशन नंबर थर्ड जे आपल्याला सांगितलं होतं मी का, की इथे टी मध्ये टर्म ठेवायचे डी वाय बाय डी एक्स मध्ये, बोला डी वाय बाय डी एक्स काय होईल, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू एम इन टू वाय अपॉन मायनस साइन टी. व्हॉट इज द साइन टी? वन मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. जे आलंय ते मी इथे काय केलेलं आहे, व्यवस्थित लिहिलेलं आहे. जे काय मला टर्म मिळालं त्या टर्मला मी इथे लिहिलेलं आहे, ठीक आहे. विचार करा काय आहे, ठीक आहे. आता पुन्हा हिंट, हिंट काय, इथे एक टर्म वाय आहे, ठीक आहे. इथे एक टर्म डिनॉमिनेटरला वन मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग हिंट अवॉइड, पुन्हा अवॉइड काय, यू अपॉन व्ही. मग आता पुढे मला सांगायची आवश्यक नाही, अवॉइड करा म्हटल्यानंतर सांगायची आवश्यक, यू इन टू व्ही करणं योग्यता आहे. काय करणं योग्यता आहे? यू इन टू व्ही, ठीक आहे. यू इन टू व्ही करूया, ठीक आहे. बट बिफोर दॅट यू इन टू व्ही टेक स्क्वेअर, टेक स्क्वेअर का स्क्वेअरिंग करायचंय थोडस मी ना आन्सरकडेच बघतो. स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर, इथे वन मायनस एक्स स्क्वेअर आहे बट स्क्वेअर रूट आहे का? नाही आहे. चला मग हे स्क्वेअर रूट काढून टाकायचं, स्क्वेअर करावं लागेल पुढच्या स्लाईड लगेच, ठीक आहे. काय होईल इथे बोला, ऑन स्क्वेअरिंग, ऑन स्क्वेअरिंग, स्क्वेअरिंग केल्यावर हे काय होईल बोला, डी वाय बाय डी एक्स होल ब्रॅकेट दॅट स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर वाय स्क्वेअर बाय काय होईल, वन मायनस एक्स स्क्वेअर. आणि तिथलं निगेटिव्ह साईन निघून गेलं, निगेटिव्ह साईन पण काय झालं, निगेटिव्ह साईन काय केलं, निगेटिव्ह निगेटिव्ह साईन व्हॅनिश, ते पण काय व्हॅनिश होईल कारण स्लाईड बदलली. म्हणून मी काय केलं, दॅट विल बी इथे हिंट लिहिली, बघा हे निगेटिव्ह जे साईन होतं हे निगेटिव्ह साईन काय होईल, पॉझिटिव्ह होईल, ठीक आहे. इथपर्यंत आल्यानंतर थोडंसं बघून घ्या, आलंय. आता यू वाय व्हीला आपल्याला काय करायचंय, वापरायचं नाही, याला जाऊ दे इकडे. हे काय होईल, डिनॉमिनेटर वन मायनस एक्स स्क्वेअर इन टू काय बोला, ब्रॅकेट डी वाय बाय डी एक्स होल द ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय, एम स्क्वेअर वाय स्क्वेअर, ठीक. हे टर्म आलेलं ओके, याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणूया. नाव सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळायचा, डिफरेन्शियल, डिफरेन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे. बोला डी बाय डी एक्स कर्ली ब्रॅकेट वन मायनस एक्स स्क्वेअर इन टू काय, डी वाय बाय डी एक्स होल द ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट एम स्क्वेअर आउटसाइड कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे डी बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ द वाय स्क्वेअर. आलीपर्यंत फॉर्मॅट फॉर्मॅटमध्ये लिहून घेतलं, फॉर्मॅटमध्ये लिहिणं गरजेचं आहे कारण काय होतं की डायरेक्टली कळत नाही बोला. हां इट इज युअर यू, इट इज युअर व्ही. सो यू बीइंग ॲज इट इज वन मायनस एक्स स्क्वेअर आहे तसा, ठीक आहे. इन टू फॉर्मॅटमध्ये लिहायचं पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ व्हॉट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, कुणाचा डेरिव्हेटिव्ह, डी एक्स बाय डी वाय बाय डी एक्स दॅट स्क्वेअर इज अ डेरिव्हेटिव्ह प्लस काय डी वाय बाय डी एक्स दॅट ब्रॅकेट स्क्वेअर. स्टेप बघून घ्या व्यवस्थित. इन टू डी बाय डी एक्स, डी बाय डी एक्स ऑफ व्हॉट काय, डी बाय डी एक्स ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे, इज इक्वल टू एम स्क्वेअर इन टू डी बाय डी एक्स. हां डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट एक्स काढता येतो का? नाही. मग विथ रिस्पेक्ट टू काय करायचा, वाय. आणि इथे काय करायचं, डी वाय बाय डी एक्स करून टाकायचं, चालेल, ठीक. स्टेप्स बघून घ्या, फार महत्वाच्या स्टेप्स इथे आलेल्या आहेत, स्टेप्स विसरायच्या नाहीत. हां चला वन मायनस एक्स स्क्वेअर आहे इन टू, बोला आता इथे डेरिव्हेटिव्ह घेताना डायरेक्टली डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळत नाही, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याला डायरेक्टली लिहिता येणार नाही. मात्र हे काय वाटतं आपल्याला, कंपोझिट. हे काय वाटतं आपल्याला, पहा दिस इज युअर कंपोझिट. सो याला जर आपण एक्स म्हणलं असतो तर एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला असता, टू एक्स. सो इट विल कम्स टू टाईम डी वाय बाय डी एक्स. आणि लगेच मल्टिप्लाय कशाने केलं असतं,
डिवाइड बाय डी एक्स म्हणजे काय, लगेच मल्टीप्लाय काय, जे कंपोजिट त्याचा डेरिव्हेटिव्ह ना, हां काय कंपोजिट आहे, डी बाय डी एक्स ऑफ डिवाइड बाय डी एक्स। ठीक आहे, बघून घ्या, इथे स्क्वेअर नाही आहे, इथे दोन पॉवर नाही आहे, तिथे संपलं इकडे, याला एक्स म्हणलं असतं, दॅट विल बी टू एक्स डेरिव्हेटिव्ह आला असता, टू एक्सच्या ऐवजी काय, टू डिवाइड बाय डी एक्स, च्या ऐवजी कंपोजिट कोण आहे, डिवाइड बाय डी एक्स आहे। ठीक आहे, इन टू जे कंपोजिट होतं त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डी बाय डी एक्स ऑफ कंपोजिट, ओके, प्लस इथे काय करू पुन्हा डेरिव्हेटिव्ह, डी वाय बाय डी एक्स होल द ब्रॅकेट दॅट स्क्वेअर, इथे डेरिव्हेटिव्ह झिरो मायनस टू एक्स असू द्या, इज इक्वल टू काय, एम स्क्वेअर इन टू इन टू डी वाय बाय डी एक्स राहू द्या। ठीक आहे, व्यवस्थित लिखाण करणं आहे, बघा इथे टू आहे, हा टू या टर्ममध्ये पण मायनस टू आहे आणि इथे पण टू आहे, ऑल टू गेट्स कॅन्सल, सगळे टू कॅन्सल होतील, हे विल वन मायनस एक्स स्क्वेअर, ऑल द टू गेटिंग कॅन्सल, डी वाय बाय डी एक्स, देर इज अ डी वाय बाय डी एक्स मल्टीप्लाय बाय डी टू वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स होल द ब्रॅकेट स्क्वेअर, इथे काय राहिला, मायनस एक्स इज इक्वल टू काय झाला, एम स्क्वेअर वाय डी वाय बाय डी एक्स असू द्या, पुढच्या स्टेप चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, पहा इथे डी वाय बाय डी एक्स आहे, इथे एक डी वाय बाय डी एक्स आहे, इथे डी वाय बाय डी एक्स, सो सगळ्या टर्ममध्ये आपण बघितलं डी वाय बाय डी एक्स, इथे डी वाय बाय डी एक्स आहे, हा डी वाय बाय डी एक्स, त्यानंतर इथला एक डी वाय बाय डी एक्स कॉमन येईल आणि या डी वाय बाय डी एक्सला कॅन्सल होईल। ठीक आहे, म्हणजेच काय येईल ते पहा, डी वाय बाय डी एक्स कॉमन आला, ठीक आहे मी कॉमन घेतो, एक्स स्टेप वाढेल, काही हरकत नाही आहे, हे आलं माझं वन मायनस एक्स दॅट स्क्वेअर इन टू काय आलं माझं, डी टू वाय बाय टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आलं आहे। ठीक आहे, मायनस एक्स इन टू एक डी वाय बाय डी एक्स इथे शिल्लक राहिलं, ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू एम स्क्वेअर वाय इन टू काय मिळालं मला, डी वाय बाय डी एक्स। ठीक आहे, हे डी वाय बाय डी एक्स या डी वाय बाय डी एक्सला कॅन्सल करेल, ठीक आहे, केलं मान्य आहे। ठीक आहे, काय राहिलं, वन मायनस एक्स दॅट स्क्वेअर इन टू काय, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, ओके, मायनस एक्स इन टू टर्म कसलं राहिलं, डी वाय बाय डी एक्स राहिलं, आणि हे टर्म इकडे घ्या, मायनस काय होईल, एम स्क्वेअर वाय होईल, किंवा तिकडे ठेवलं तरी चालतं, मला वाटतं हे प्रूफ असेल, एकदा चेक करून बघूया। ठीक आहे, हां चेक करून बघा, वन मायनस एक्स स्क्वेअर डी टू वाय मायनस एक्स डी वाय बाय एक्स मायनस एम स्क्वेअर वाय, ठीक आहे, चेक करा पुन्हा एकदा, इज इट आन्सर करेक्ट, आता दिस इज युअर प्रूफ, हेन्स दी प्रूफ। ठीक आहे, हे तुमचं प्रूफ आलं, आता मजेदार गोष्ट जी काही आहे समजून घेण्याची ती आहे, हे पहिल्या पॅचमध्ये काही अडचण येणार नाही, आय होप, मला असं वाटतं पहिल्या कन्सेप्टमध्ये काही अडचण येत नाही आपल्याला, कोणत्या या टॉपिकमध्ये काही अडचण नाही, या टॉपिकमध्ये काही अडचण, टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट इथे आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, या इम्पॉर्टंट स्टेपला काय केलं आहे आपण, हे टीमध्ये आलेले ज्या गोष्टी आहेत ती हिंट फॉलो केलेली आहे। ठीक आहे, अँड्री सबट्यूट काय केलं आहे, एक्स आणि वाय, काय एक्स आणि वाय केले, त्याचे कारण असे झालेले आहेत की एक्स आणि वायमध्ये केल्याशिवाय आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळणार नाही, रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला आन्सरमध्ये एक्स हवा आहे, आपल्याला वाय हवा आहे, या गोष्टी हव्यात, तर त्या गोष्टी समजून घ्या, हे एकदम नवीनतम एक्झाम्पल आहे, लास्ट बोर्डमध्ये असं एक्झाम्पल नव्हते, तर हे एक्झाम्पल बघून घ्या थोडंसं। ठीक आहे, बघा एकदा, मी बाकी ज्या गोष्टी आहेत त्या व्हॅनिश करण्याचा प्रयत्न करेल, किंवा नाही केलं तरी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे। ठीक आहे, एकदा बघून घ्या, स्टेपिंग्सला जिथे जिथे आवश्यकता आहे ते मी तिथे दिलं आहे, इथे एक छोटंसं लक्षात ठेव, याला कंपोजिट कसं ट्रीट केलेलं आहे। ठीक आहे, डो मेक इट ऑल दॅट कंपोजिट, कंपोजिटवर हात ठेवा, टू एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो, नंतर डी वाय डी एक्स ज्याच्यावरती हात ठेवला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट कंपोजिट, सो हियर डी टू वायचं टर्म, याची प्रॅक्टिस मात्र महत्त्वाची आहे। ठीक आहे, जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे, बघूया पुढे एक्झाम्पल कोणत्या व्हरायटीचं। चला तर तुमच्यासमोर अजून एक मजेदार एक्झाम्पल आलेलं आहे, जे एक्झाम्पलसाठी लागणारं बेसिक जे कन्सेप्ट आहे आपण लास्ट स्टेशनमध्ये बघितलं होतं किंवा आपलं झालेलंच आहे, त्यामध्ये बघा या टाईपचे फंक्शन जर आले तर आपल्याला माहिती होतं आपलं डी वाय बाय डी एक्स काय येतं, डी वाय बाय डी एक्स आपलं युजली काय येतं, मायनस वाय बाय एक्स येतं। ठीक आहे, तर कसं येतं बघूया, नंतर मग फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला झिरो दाखवायचा, बघूया नवीन विद्यार्थ्यांसाठी ती गोष्ट माहीत नसेल की डी वाय बाय डी एक्स हे नेगेटिव्ह वाय बाय एक्स येतं आहे, इम्प्लिसिटमध्ये आपण हे बघितलं होतं बऱ्याच, ठीक, तर बघूया कुठल्या पद्धतीने जाणे आहे, सगळ्यांनी शांततेनं लक्ष द्या आणि समजून मात्र घ्या, एक्झाम्पल
बोर्डला येण्यासारखी एक्झाम्पल आहे. ठीक आहे, सो बघूया. दिलं आहे आपल्याला सेक इनवर्स, इक्वेशन मी लिहितो, सेक इनवर्स 7x³ मायनस 5y³ अपॉन काय दिलं आहे, 7x³ प्लस 5y³ दिलेलं आहे. तसं इक्वेशन मी लिहिलेलं आहे, कुठलीही गोष्ट रिकॉल वगैरे करत नाही आणि करून ठेवा एक्झाम्पल, बोर्डसाठी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता हे सेक मी पलीकडे टाकलो तर हे काय झालं रे माझं, 7x³ मायनस काय झालं, 5y³ इज इक्वल टू बोला 7x³ प्लस काय 5y³. ठीक आहे, इज इक्वल टू काय झाला माझा, सेक एम झाला. ठीक आहे, असू द्या. आता इथे मी काय करतो, युझिंग कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो, कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो. सर्वांना माहिती आहे कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो करणं म्हणजे काय, वरती बेरीज करणं आहे. ओके, सो 7x³ मायनस 5y³ प्लस डिनॉमिनेटर ॲड करणे, न्यूमरेटर मला आहे 7x³ प्लस काय 5y³ झालं आहे. ठीक आहे, ॲडिशन वरती झालं आहे, खाली पण ॲडिशन करणं योग्य, सबट्रॅक्शन करणं योग्य आहे. 7x³ मायनस काय 5y³ हे न्यूमरेटर लिहिले, आता डिनॉमिनेटर मायनस करणे, हे काय होईल 7x³ मायनस होईल. ठीक आहे, हे पण काय होईल रे मायनस 5y³ होईल. ठीक आहे, होऊ द्या. आता इथे जर बघितलं तर इकडे सेक एम डिवायडेड बाय वन आहे, तर इथे पण कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो, कारण डाव्या बाजूला जे वापर केला कॉम्पोनेंटोचा उजव्या बाजूला तोच करायचा असा नियम असेल. तर 9वीमध्ये आहे हे आपल्याला होतं कॉम्पोनेंटो डिव्हिडेंड. ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. आता ज्या गोष्टी डाव्या बाजूला काय होत आहेत, फार कमी गोष्टी राहतात हे आपल्याला माहिती आहे, बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल होणार आहेत. सो 5y³ गेट कॅन्सल आहेत 5y³ आणि हे 7x³ मायनस 7x³ कॅन्सल झालं आहे. ठीक आहे, आता बघा 7x³ राहिला आणि इकडे 7x³ किती झाला रे, हा 14x³ झाला आहे. ठीक आहे, असू द्या. इकडे काय झालं आहे, मायनस 5 आणि मायनस 5 मायनस किती झाला 10y³ झाला, असू द्या. इकडे या बाजूला जे राहिलं त्या गोष्टी मी लिहिल सेक एम प्लस 1 डिवायडेड बाय काय राहिलं रे, सेक एम मायनस. बरंचसं कॉन्स्टंट आपण ठेवलं होतं, इथे मी ठेवत नाही, एंडला ठेवेल मी. ठीक आहे, हे आलं माझं एक्स वाय ब्रॅकेट क्यूब लिहितो. ठीक आहे, सारखं कळेल ही गोष्ट, एवढं मुश्किल नाही. हे 10 इकडे जाऊ देतो, हे विल मायनस 10 बाय काय 14 आणि ब्रॅकेटमध्ये माझं राहिलं सेक एम प्लस 1 सेक एम मायनस. ठीक आहे, काही हरकत नाही. आता इथे मी सांगितलेली गोष्ट विसरायची नाही, काय गोष्ट सांगितली होती मी त्यावेळेला ती गोष्ट विसरायची नाही. हे जे काही आहे हे टोटल टर्म काय आहे आपलं, दिस टोटल टर्म इज अ कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतला तर हा काय येतो, झिरो येतो. ते टोटल कॉन्स्टंट आहे ना, याला आपण काय म्हणूया, याला के असं म्हणूया, चालेल. सो इट विल कम्स एक्स अपॉन वाय होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय आला, के. आता टेकिंग क्यूब रूट, आता टेकिंग क्यूब रूट म्हटल्यानंतर काय होईल, क्यूब रूट, क्यूब रूट आपण घेऊया. हे होईल माझं एक्स अपॉन वाय इज इक्वल टू काय होईल, के क्यूब रूट, किंवा वेगळ्या पेरला लिहितो किंवा काय वेगळ्या पद्धतीने, हे काय होईल माझं एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के टू द पॉवर 1. हे आलं माझं इक्वेशन नंबर 1. अजून डेरिव्हेटिव्ह घेतलेला नाही आहे. आता आपल्याला मिळवायचं आहे डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे कुठलीही ट्रिक वापरायची नाही, व्हायला इकडे घ्या आणि करा, आपल्याला की नकोयच आहे किंवा सेक एमचे जे टर्म आहे ते नको आहे आपल्याला. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स युझिंग, युझिंग काय डाव्या बाजूला, युझिंग u upon v on LHS. So, what is that? v आहे तसा x चा डेरिव्हेटिव्ह किंवा y आहे तसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस बोला काय y x आहे तसा, आता काय x आहे तसा y चा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx कम्प्लीट डिवायडेड बाय काय असतं व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे कोण, y स्क्वेअर इक्वल टू कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. पुढच्या स्टेपला हे वाय स्क्वेअर कुठे जाईल, उजव्या बाजूला जाईल, हे पण काय होईल 0, म्हणजे हे राहिलं वाय मायनस एक्स इन टू काय राहिला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0.
हे जे इक्वेशन आल हे इक्वेशन फार इम्पॉर्टंट स्टेप असेल. आता इथे बरेचसे लोक वेगळ्या पद्धतीने डायजेस्ट वगैरे वापरून बघतात, हे बघतात, तर त्यांना सोल्युशन वेगळ्या पद्धतीने मिळतं की वेगळी गोष्ट. हे काय करतात, डी वायडे एका बाजूला ठेवतात, बाकी सगळे टाइम उजव्या बाजूला फेकतात, काही करू नका, राहू दे याला असंच, ठीक आहे. सो अगेन डिफरेन्शिएट, अगेन डिफरेन्शिएट, अगेन डिफरेन्शिएट करतो, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय, विथ रिस्पेक्ट टू एक्स. बोला, डेरिव्हेटिव्ह घ्या, डी बाय डी एक्स ऑफ काय वाय मायनस काय, बोला, डी बाय डी एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह, जे टर्म आलंय कुणाचा डेरिव्हेटिव्ह, एक्स इंटू डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह, इकडे काय झिरो, ठीक आहे. याला मी काय लिहिल, डी वाय बाय डी एक्स, कारण वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, मायनस इथे करली ब्रॅकेट. थोडासा अंदाज घ्या काय झालेलं आहे, या बाजूला काय झालेलं आहे, इट विल बी युअर यू आणि इट विल बी युअर व्ही, ठीक आहे. मग यू इंटू व्ही, एक्स आहे तसा, डी बाय डी एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह, डी बाय डी एक्स ऑफ व्ही, व्ही म्हणजे कोण, मुळातच डी वाय बाय डी एक्स असू द्या, ठीक आहे. प्लस काय, डी वाय बाय डी एक्स आहे तसा, ठीक आहे. इंटू डेरिव्हेटिव्ह कुणाचा डेरिव्हेटिव्ह, यूचा म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. ब्रॅकेट कम्प्लीट, झिरो, राहू द्या. हे माझ्याकडे काय आलं, डी वाय बाय डी एक्स आलं, राहू द्या. मायनस साईन ऑपरेट करा, डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्टिव्ह घ्या, मायनस दॅट विल बी एक्स इंटू काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय, डी टू वाय बाय, बोला, डी एक्स, ओके. या मायनस साईनमुळे, या मायनस साईनमुळे मध्ये मायनस, डी वाय बाय डी एक्स आहे तसं, डी वाय बाय डी एक्स आहे तसा, इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, वन, लिहिण्याची आवश्यकता नाही, झिरो. इथे झालं काय, थोडासा अंदाज घेऊन बघा काय झालं, इथे डी वाय बाय एक्स टर्म आलं, मायनस करायला एक्स इंटू डी टू वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो. पुढे काय होईल रे, बोला, हे मायनस एक्स पलीकडे टाका, हे झालं माझं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, कळतं आहे दॅट. हे काय झालं, लिहितो लहान मुलांसारखं आहे, मात्र लिहितो मायनस एक्स, दॅट ओके. मायनस एक्स म्हणजे हे काय झालं, झिरो, म्हणजे दॅट इज माय अन्सर विल कम्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो. हे माझं फायनल फायनल अन्सर आलं. एक्झाम्पलमध्ये शिकण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या वारंवार सांगेल, ज्या शिकण्याच्या गोष्टी आहेत. कोणत्या शिकण्याच्या गोष्टी आहे, जास्त काही अवघड केलं नाही, कारण लास्ट स्टेपला जे झालं होतं मागच्या टाईपमध्ये ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. इथपर्यंत आपल्याला मला नाही वाटत काही अडचण यायला पाहिजे, इथपर्यंत पहिलं पेज, ठीक आहे. पहिल्या पेजवर काही एक अडचण तुम्हाला नाही आहे, ठीक आहे. पहिल्या पेजवर अडचण येण्यासारखं नव्हतं का, कारण लास्ट टाईप आपला झालेला आहे, ते एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे, ठीक आहे. सो मग पुढे आल्यानंतर, सेकंड पेजला आल्यानंतर, एक छोटीशी गोष्ट जी वारंवार मला सांगावीशी वाटेल, ती म्हणजे काय, काही जी मुलं आहेत ते काय करतात, एका बाजूला डी वाय बाय डी एक्स करण्याचा प्रयत्न करतात या स्टेपला. मी तसलं काही केलेलं नाही, इथेच डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, ओके. सो दिस स्टेप इज अगेन द इम्पॉर्टंट स्टेप फॉर यू, ओके. सो दिस इज युअर प्रूफ, रिक्वायर्ड प्रूफ, एच टी पी बोलूया. अजून एक मजेदार एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये दिलं आहे, मला वाटतं एक्झाम्पल 9 नंबर्स एक्झाम्पल आहे, ठीक आहे. तर 9 नंबर्स एक्झाम्पलकडे येऊया, बघूया कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल आहे, ठीक आहे. थोडंसं बघून घ्या, इम्पॉर्टंटमध्ये आहे, थोडंसं शॉर्ट ट्रिकनी जाणं गरजेचं आहे, ठीक आहे, बघूया. जे हवं आहे त्यावरती फोकस करा, पण मायनस एक्स स्क्वेअर आहे, एक्स ए डी वाय बाय डी एक्स रिकॉल करणं गरजेचं आहे, ओके. लेट, सो लेट वाय इज इक्वल टू साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स, ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 बोलूयाला, कारण आन्सरमध्ये वाय हवं आहे आपल्याला, ठीक आहे. वाय काय दिलं आहे आपल्याला, साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स, ठीक आहे. डिफरेन्शिएट, आता डिफरेन्शिएट करताना डी वाय बाय डी एक्स, ठीक आहे, मला डी वाय बाय डी एक्स मिळालं. इंटू डेरिव्हेटिव्ह घेताना विचार करा, डी बाय डी एक्स ऑफ, डेरिव्हेटिव्ह कोणाचं आपण घेतो आहे, डी बाय डी एक्स ऑफ साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, ठीक आहे. आता ठीक आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस, म्हणजेच हे काय येईल, कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स मल्टीप्लाय बाय डी बाय डी एक्स. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, डी बाय डी एक्स ऑफ काय, एम इंटू कॉस इनवर्स एक्स, ठीक आहे. असो पुन्हा कॉस ऑफ एम टाईम
कॉस इनवर्स एक्स आहे तसा इंटू एमला आउटसाइड घ्या कॉस इनवर्स एक्स डेरिवेटिव ब्रैकेट मध्ये माइनस वन अपॉन अंडर रूट वन माइनस एक्स ठीक है असू द्या काही हरकत नाही हे मला मिळालंय डीवाय बाय डीएक्स ठीक है। आता काय काय गोष्टी लागतात त्याचा विचार करूया। एमला मी इथेच ठेवतो हे नेगेटिव साइन राहू द्या नेगेटिव साइन लिहिते फक्त स्क्वेअर रूट क्वांटिटी जे डिनॉमिनेटर त्याला इकडे पोहोचतो मागच्या कन्सेप्ट सारखी काय की आपल्याला वापरायला सोपं जातं म्हणून फक्त एन टू काय मला डीवाय बाय डीएक्स आलं ठीक इकडे काय राहिलं मायनस एम टाइम काय आलं एम टाइम कॉस इनवर्स एक्स आला ठीक है। स्टेप बघून घ्या मजेदार स्टेप है बघून घ्या काय आली आहे कारण आपले इथे जाऊन काय करायचं आपल्याला स्क्वेअरिंग वगैरह ज्या गोष्टी कारण स्क्वेअर रूट क्वांटिटी नको आपल्याला त्याची आवश्यकता नाही स्क्वेअर रूट क्वांटिटी ठेवून करताय काय कारण नाहीच येते ते ठीक आहे। मग आता काय करणार इकडे आल्यानंतर डाव्या बाजूचा थोडासा विचार करा डाव्या बाजूला काय आहे त्याचा विचार केला गेला पाहिजे। सो मी रीड करतो एकदा पूर्ण ठीक आहे काय अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू नेगेटिव एम टाइम्स कॉस ऑफ एम कॉस इनवर्स एक्स ठीक आहे असू द्या टेक स्क्वेअरिंग काय करूया टेक स्क्वेअरिंग स्क्वेअरिंग करण्याचा फायदा होईल स्क्वेअरिंग करूया व्हॉट विल हॅपन ही विल वन मायनस एक्स स्क्वेअर अलोन फक्त ठीक आहे हे काय होईल माझं ब्रॅकेटमध्ये लिहितो डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इकडे काय होईल नेगेटिव्ह साईड निघून जाईल ठीक हे काय होईल माझ्याकडे एम स्क्वेअर इन टू काय होईल कॉस ऑफ एम टाइम कॉस इनवर्स एक्स दॅट ब्रॅकेट स्क्वेअर या ब्रॅकेटचा स्क्वेअर मी असेल हे लिहिणं माझ्यासाठी योग्य आहे ठीक आहे। आता पुन्हा काय डिफरन्सिएशन पुन्हा डिफरन्सिएशनचा विचार करणं योग्यता आहे पुन्हा डिफरन्सिएशनचा विचार करतो ओके सो डिफरन्शिएट अगेन ओके डिफरन्सिएशन करताना हे काय होईल आपलं यू हे फंक्शन काय म्हणणार आपण यू आणि हे फंक्शन काय असेल आपलं ठीक आहे यू इंटू वी डायरेक्टली वापरूया मी फॉर्मॅटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत नाही ठीक आहे ओके वे जातो आहे वन मायनस दॅट इज अ एक्स स्क्वेअर ठीक आहे तसा मागच्या स्टाईलला बघितला डेरिव्हेटिव्ह ऑफ डीवाय बाय डी एक्स घेताना डीवाय बाय डी एक्स काय आपलं कंपल्सरी त्याला काय रीड करणार आपण एक्स सो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स मग इथे काय येईल टू इंटू डीवाय बाय डी एक्स असू द्या टू इंटू डीवाय बाय डी एक्स मल्टीप्लाय लगेच कशाने करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ डीवाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डीवाय बाय डी एक्स म्हणजे काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डीवाय बाय डी एक्स ठीक आहे मग मी लिहिला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर व्यवस्थित समजून घेणं गरजेचं इथे प्लस ठीक आहे काय डीवाय बाय डी एक्स रिमेन ॲज इट इज डीवाय बाय डी एक्स रिमेन ॲज इट इज दॅट स्क्वेअर जे काय टर्म आहे ते ठीक आहे इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वॉट यू वन मायनस एक्स स्क्वेअर काय येईल वनचा डेरिव्हेटिव्ह झिरो मायनसला मायनस दॅट इज अ टू एक्स ठीक आहे हे चांगल्या पद्धतीने समजून घ्या उजव्या बाजूला काय राहिलं उजव्या बाजूला एम स्क्वेअर रिमेन ॲज इट इज एम स्क्वेअरला मी धक्का लावणार आहे ठीक आहे इन टू डेरिव्हेटिव्ह कोण कंपोजिट वाटतं हे सगळंचं सगळं फंक्शन कंपोजिट आहे सगळ्याचं सगळं फंक्शन कंपोजिट ज्याला रीड करणार एक्स एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू इंटू एक्स सो इथे टू इंटू काय बोला टू इंटू कॉस ऑफ एम टाइम कॉस इनवर्स एक्स ठीक आहे हां कंपोजिट कोणाला मानलं टोटल मल्टीप्लाय त्याच्या डेरिव्हेटिव्ह हां टूला टू कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह बोला मायनस साईन ऑफ बोला साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक्स ठीक आहे मल्टीप्लाय बाय काय पुन्हा कोण कंपनी एम कॉस इनवर्स एमला एम कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस सो इट कम्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर वन मायनस एक्स स्क्वेअर सो दिस म्हणजे या उजव्या बाजूला सगळे टर्म एकमेकाला मल्टीप्लाईड आहेत सगळे टर्म एकमेकाला मल्टीप्लाईड आहेत ठीक आहे उजवी बाजू सोडवून आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल मी उजवी बाजू सोडवतो ओके आता रिकॉल करा आता वायची किंमत काय आहे साईन एम कॉस इनवर्स हां बघा साईन एम कॉस इन इथे काय पडेल या पेजवर ठीक आहे इथे थोडंसं वेळ गेला तरी चालेल ठीक आहे बोलून घेऊया इथे बोलणं फार महत्त्वाचं आहे इथे ठीक आहे आता इथे मी इंक बदलतो आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो ओके हां काय आहे वाय साईन ऑफ एम कॉस इनवर्स एक दिलं म्हणजे इथे काय पडेल रे देर इज अ वाय असू द्या काही हरकत नाही दुसरी गोष्ट डीवाय बाय डी एक्स आपलं काय आलं इथे फोकस करा डीवाय बाय डी एक्स काय डीवाय बाय डी एक्स इक्वेशन नंबर समजा दोन देऊन ठेवलं
हा काय येतं एम मायनस एम ओके मायनस एम पा मायनस एम अपॉन अंडरवूड वन मायनस एक्स स्क्वेअर इन टू कॉस ऑफ एम मायनस हा कोणतं टर्म येत आहे मायनस एम अपॉन दॅट एन टू होल दॅट टर्म म्हणजेच इंक वेगळी वापरण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या लक्षात येण्यासाठी ठीक आहे कोणतं टर्म बोललो माइन कॉस ऑफ दिस अँड होल दॅट टर्म च्या ऐवजी काय वापरणार आपण या दोन टर्मच्या ऐवजी काय वापरतोय आपण दॅट विल बी द डी वाय बाय डी एक्स ठीक आहे आणि इथे वाय हां काय येईल उजव्या बाजूला बघा ते टूला टू राहिलं टू अँड टू दिस टू अँड दिस टू काय राहिले फोर ठीक आहे काय राहिले फोर ओके दुसरी गोष्ट इथे फक्त साईन ऑफ एम टाईम वापरणार आहोत आपण डी वाय बाय डी एक्सला नेगेटिव्ह साईन नाही वापरणार म्हणजे हा पण नेगेटिव्ह इथे राहिला मायनस फोर अजून काय राहिलं एम स्क्वेअर राहिला ठीक आहे एम स्क्वेअर ठीक आहे आता कॉस ऑफ एम टाईम कॉस इनवर्स आणि हे मायनस एम बाय ज्याला काय लिहिलं आपण डी वाय बाय डी एक्स चला काय लिहिलं डी वाय बाय डी एक्स म्हणणे एन टू हे जे साईन ऑफ एम टाईम याला काय लिहिलं वाय ठीक आहे म्हणजेच एनिकेन प्रकार इक्वेशन आपल्याकडे जे आलं आहे ते मी लिहिणं गरजेचं आहे मी लिहितो वन मायनस एक्स स्क्वेअर इन टू टू टाईम डी वाय बाय डी एक्स ठीक आहे इन टू डी टू वाय बाय डी एक्स ठीक आहे लिहिलं मायनस टू एक्स इन टू डी वाय बाय डी एक्स होल द ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस फोर एम स्क्वेअर वाय इन टू डी वाय बाय डी एक्स सगळ्या गोष्टी चेक करून बघा बरोबर दिसत आहेत ठीक आहे आता पुढे आल्यानंतर काय पुढे आल्यानंतर थोडंसं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं हां चला इथे टू कॉमन येतो इथे टू कॉमन डाव्या बाजूला टू कॉमन आला आणि अजून कोण कॉमन येतं डी वाय बाय डी एक्स हे टर्म कॉमन येतं डी वाय बाय डी एक्स इथे पण टू कॉमन येतो आणि काय कॉमन येतं एक डी वाय बाय डी एक्स कॉमन येतो इथे पण काय डी वाय बाय डी एक्स कॉमन आलेलं आहे ठीक आहे या बाजू डाव्या बाजूला डी वाय बाय डी एक्स कॉमन येईल या डी वाय बाय डी एक्सला कॅन्सल होईल ठीक आहे डी वाय बाय डी एक्सचं एक टर्म गेलं हा टू कॉमन आला इथे डिव्हिजन होईल आणि इथे किती येईल याच्या ठिकाणी टू येईल इथे ठीक आहे सो व्हॉट विल कम्स वन मायनस एक्स स्क्वेअर इन टू वाय डबल डॅश बोलतो ठीक आहे मायनस एक्स इन टू वाय डॅश राहील इज इक्वल टू इकडे राहील मायनस टू एम स्क्वेअर वाय ठीक आहे आता लिहिणे हे टू एम स्क्वेअर वाय इकडे घेतो सो इट विल कम्स वन मायनस दॅट एक्स स्क्वेअर इन टू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणणे आहे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इन टू डी वाय बाय डी एक्स ठीक आहे डी वाय बाय डी एक्स प्लस टू एम स्क्वेअर वाय ठीक आहे चेक करा टू एम स्क्वेअर वाय राहतोय का किंवा इथे टू गेला आहे का आपला डी वाय बाय डी एक्समध्ये कुठे टू होता का ठीक आहे इथे टू होता का इथे पण टू होता का इथे टू टूचा डबल आलाय का चेक करून बघा कुठे टू आलाय का टू इन टू दॅट हे येणारच होतं हे इथे टू आलेलं आहे ठीक आहे म्हणजे इथे इथे टू नाही आहे बघा इथे ठीक आहे आपल्या इथे ॲन्सरमध्ये काय आला टू आलेलं आहे जस्ट चेक आउट वेदर द टू इज एनी एक्स्ट्रा क्वांटिटी विल कम्स ऑर नॉट कधी टू ही क्वांटिटी एक्स्ट्रा येते की नाही तेवढं चेक करणं आपलं काम आहे बघा ही टू इथे एक्स्ट्रा कुठून आलेला आहे तो पण बघून घ्या टू टाईम हे टू टाईम एम म्हणजेच हा टू नव्हता ओके हा टू आपला त्यामध्ये नव्हता कारण आपण घेतलं होतं ना ऑलरेडी आपण काय केलं टू इन टू याला कंपोजिट मानलं होतं या टोटलला कॉस्टला ठीक आहे तर टू इन टू एक्स आला होता नंतर फक्त कॉस्टचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन घेतला हा टू आपला नव्हता आपल्या सोल्युशन्समध्ये ठीक आहे तर जो टू नव्हता त्यामुळे इथे काय फोर नाही तर इथे काय येईल टूच येईल म्हणजे हा टू गरज नाही आहे या टूला हा टू कॅन्सल होईल म्हणजे इथे काय टू राहणार नाही इट विल गेट कॅन्सल दॅट ठीक आहे ज्या ज्या गोष्टी त्या बघितल्या गेल्या पाहिजे काही ठिकाणी राहून जातात एक्स्ट्रा तर त्याला उडवायचं आहे ठीक एकदा मी क्लीन करतो आहे आणि तुमच्यासाठी देतो आहे ठीक आहे हां हा टू नाही आहे हा पण टू येणार नाही ठीक आहे हा टू नव्हताच मुळात ठीक आहे असो एक्झाम्पलकडे थोडंसं शांततेने बघून घ्या ज्या ज्या इन एक्स्ट्रा गोष्टी त्या मी काय करतो हटवण्याचा प्रयत्न करतो तुमच्या लक्षात येण्यासाठी ठीक आहे बघून घ्या